रयतेचे राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांचं बालपण, त्यांनी केलेले पराक्रम, लढाया, जिंकलेले किल्ले याबाबत आपण सर्वांनी आजवर अनेकदा ऐकलं असेल। अर्थात महाराजांचा इतिहास इतका प्रेरणादायी आहे की प्रत्येकालाच तो जाणून घेण्याची इच्छा असते। पण शिवाजी महाराजांनी औरंगाबाद शहराला कधी भेट दिली होती हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर, तुम्ही पाहताय NRT न्यूज। छत्रपती शिवाजी राजे आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला। राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर शिवछत्रपतींनी आग्रा इथं बादशाह औरंगजेबाच्या भेटीला जाण्याचं मान्य केलं। त्यानुसार 5 मार्च 1666 राजगडाहून शिवाजी महाराज आग्र्याला जाण्यासाठी निघाले। त्यांनी आपले पुत्र संभाजी महाराज यांना सोबत घेतलं। संभाजीराजांचं वय अवघं 9 वर्षांचं होतं। सोबत निवडक मनसबदार, घोडेस्वार आणि पायदळ घेऊन शिवछत्रपतींची स्वारी पुणे अहमदनगर मार्गे औरंगाबादेत दाखल झाली। औरंगजेबानं दख्खनची सुभेदारी त्यावेळी मिर्झा राजे जयसिंग यांना दिली होती। त्यांच्या निवासासाठी मकाई गेट परिसरामध्ये भव्य हवेली बांधली गेली। असं म्हणतात की या हवेलीचं बांधकाम राजस्थानी शैलीचं होतं। जयसिंग राजाच्या नावावरूनच सध्याच्या जयसिंगपुरा ओळखला जातो। या जयसिंगपुऱ्यात ही हवेली होती। या हवेलीतच शिवाजी महाराज थांबले होते। ज्या शिवछत्रपतींची आपण ख्याती ऐकली त्या रयतेच्या राजाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी त्यावेळेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। असं राजस्थानातील पुरातत्व विभागाच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पुरंदरचा तहच्या दस्तावेजात लिहिण्यात आलंय। तसंच बखरीमध्ये सुद्धा या घटनेचा उल्लेख आहे। शिवाजी महाराज आणि राजे जयसिंग हे शिवभक्त होते। राजे जयसिंग हवेलीच्या मागील बाजूस महादेव मंदिरात पूजेसाठी जायचे। त्याच महादेव मंदिरात शिवाजी महाराजांनी सुद्धा पूजा केली होती। तसंच या परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही महाराजांनी दर्शन घेतलं होतं। औरंगाबाद येथील मुक्कामानंतर महाराज बुऱ्हाणपूर भोपाळ मार्गे आग्र्याला पोहोचले होते। उपलब्ध दस्तावेजानुसार महाराजांनी राजगड ते आग्रा हा प्रवास 66 दिवसांमध्ये पूर्ण केला। इतकंच नाही तर येथील महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांनी पूजासुद्धा केली होती। महाराजांनी मुक्काम केलेली ती हवेली सध्या अस्तित्वात नाही आहे। तेथील शिवमंदिर अजूनही त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत दिमाखात उभं आहे। दस्तावेजांमध्ये महाराजांच्या शाही स्वारीचं वर्णन करण्यात आलंय। 500 घोडदळ आणि 500 पायदळ शिवाय इतर पूरक मनुष्यबळासह महाराज औरंगाबाद शहरामध्ये दाखल झाले होते। त्यावेळी त्यांचा लवाजमा हा डोळ्यात भरण्यासारखा होता। महाराजांना पाहण्यासाठी तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असंख्य लोक जमले होते। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सैन्य थोडंच होतं, पण ते अगदी शानदार होतं। एक हत्ती उंच झेंडा घेऊन अग्रभागी चालत होता। महाराजांच्या पालखीला चांदीचं आवरण होतं। या पालखीच्या पुढे आणि मागे संरक्षण करणारे घोडेस्वार आणि पायदळ सैनिक होते। या महाराजांच्या शाही स्वारीचं सजीव वर्णन राजस्थानातील दस्तावेजांमध्ये करण्यात आलंय। महाराजांच्या स्वागतासाठी त्यावेळेचा येथील सुभेदार सफ शिकन खान आला नव्हता। त्यांना आपल्या पुतण्याला पाठवलं आणि महाराजांना भेटायला बोलवलं। त्यामुळे शिवाजी महाराजांना सफशिकन खानाचा राग आला होता आणि ते जयसिंग राजाच्या हवेलीकडे निघून गेले। खानाला आपली चूक लक्षात आली आणि नंतर तो शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी जयसिंग राजाच्या हवेलीत गेला। त्याच्यासोबत काही मुघल अधिकारी सुद्धा होते। दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी त्या सुभेदार खानाची भेट घेतली। औरंगाबादच्या मुक्कामात शिवछत्रपतींनी काही मंदिरं आणि इथल्या पर्यटन स्थळांना सुद्धा भेटी दिल्या होत्या। छत्रपतींच्या आगमनामुळे त्यानंतर जयसिंगपुरा सर्वत्रच प्रसिद्ध झालाय। या 3 दिवसांशिवाय शिवाजी महाराज पुन्हा औरंगाबादला आल्याचा कुठलाही उल्लेख आढळत नाही। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा।